कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडून PES इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोविड सेंटर उभारलेत, मात्र या ठिकाणी रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या सापडल्याचा आरोप येथील रुग्णाने केला आहे. कोविड सेंटरच्या रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात अळ्या सापडल्याची घटना आज PES इंजिनिअरिंग कॉलेज येथे उघडकीस आली आहे. कोरोना महामारीत एकीकडे लाखो रुपये खर्च करून केंद्र राज्य शासन कोरोनामुक्त होण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर औरंगाबाद इथंही कोरोनाबाधितांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र ES इंजिनिअर कॉलेज या क्वारंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना दिलेले जेवण हे निकृष्ट दर्जाचे असून जेवणात अळ्या आढळून आल्यात असा आरोप येथील रुग्णांनी केला आहे. महापालिकेकडून येथील कोरोनाबाधित रुग्णांना ठेवले जाते, मात्र उपचारासोबतच जेवणाच्या व्यवस्थेवर महापालिकेचे लक्ष नसल्याचे या व्हिडिओवरून आढळून येत आहे. प्रशासनाने वेळीच याकडे लक्ष घालावे अशी आता विनंती केली जात आहे. पालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. असाच प्रकार काही दिवसापूर्वी मेलट्रॉन सिपेट येथील कोविड सेंटरवर झाला होता. याबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारावर कारवाई करू असे सांगण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नसून कारवाई अजूनही गुलदस्त्यातच आहे. आज मात्र याची पुनरावृत्ती झाली की काय असा प्रश्न रुग्णाकडून विचारला जात आहे. मी 29 तारखेपासून ह्या PES कॉलेजच्या कोविड सेंटरवर ॲडमिट झालेलो आहे कोरोना पॉझिटिव्ह. तरी इथं जेवणाची व्यवस्था आज जे जेवण करत असताना त्यामध्ये माझे सहकारी ते जेवण करत असताना मायकर नावाचे सहकारी इथं कोविड पॉझिटिव्ह आहेत, ते कोरोना पॉझिटिव्ह. त्यांच्या जेवणामध्ये भाजीच्या याच्यात अळी निघालेली आहे आणि त्यांनी अर्धवट जेवण सोडलेलं आहे आत्ता जस्ट नाव.